8 जुलाई को औरंगाबाद जिले के कन्नड़ तहसील में आने वाले हीवरखेड़ा नांदगीर वाड़ी गांव में विद्युत वायर खींचने का काम कर रहे थे। उसी दौरान 4 मजदूर की विद्युत शॉक लगने की वजह से जगह पर ही मौत हो गई। इसलिए 11 जुलाई को कन्नड़ सोएगांव मतदार संघ के पूर्व विधायक और शिव स्वराज्य बहुजन पार्टी के संस्थापक हर्षवर्धन रायभान जाधव इन्होंने महावितरण कार्यालय कन्नड़ यहां पर अपने कार्यकर्ताओं के साथ मोर्चा निकालकर मृत हुए व्यक्तियों को आर्थिक सहायता और पेंशन देकर मदद करने के लिए महावितरण कार्यालय कन्नड़ इनको निवेदन दिया गया। वाचून दाखवतो उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळेल हे प्रति श्रीमती सविताबाई प्रति श्रीमती सविताबाई गणेश थिटे असं प्रत्येकाच्या कुटुंबाच्या आहे। आपणा उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की विभागीय कार्यालय कन्नड अंतर्गत उपविभाग कन्नड चिकलठाण शाखा येथील मौजे हिवरखेडा नांदगीरवाडी येथे दिनांक 8/7/2022 रोजी वीज वाहिनी जोडण्याचे काम ठेकेदारामार्फत करत असताना सदर विद्युत वाहिनीमध्ये वीज प्रवाह आल्याने काम करणाऱ्या 4 मजुरांचा दुर्दैवी प्राणांतिक अपघात झाला असून त्याबाबतीत महावितरण आदेशास बांधील राहून मयत कुटुंबाच्या वारसांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याकरिता पूर्ण कारवाई तात्काळ सुरू करण्यात येईल। उदाहरणार्थ पेन्शन व नुकसान भरपाई 7 लाख रुपये पॉलिसीप्रमाणे, तसेच याबाबतीत कंत्राटदार यांच्याकडून सुरुवातीस मयताच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई मिळण्याकरिता कारवाई करण्यात येईल। तसेच महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे संबंधित प्राणांतिक व्यक्तींना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नियमानुसार मोबदला अदा करण्यात येईल। तसेच संबंधित आकडा टाकून वीज घेणाऱ्या शेतकऱ्यावर पोलीस खात्याने अटकेची कारवाई केली असून चौकशी अंती महावितरण कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितावर कंपनीच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल।